नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये गोल आणि अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअरचा अभ्यास केला. आता चला या व्हिडिओमध्ये आपण गोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर वर आधारित काही मनोरंजक उदाहरण पाहूयात. थॉमस बघ, मी आईच्या वाढदिवसासाठी ही अत्तराची कुपी आणली आहे. अरे वा मानस, याचा सुगंध तर खरच खूप छान आहे. या कुपी मध्ये किती अत्तर असेल? याचे उत्तर तर आपण गणिताद्वारे माहित करू शकतो. अच्छा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. थॉमस, या अत्तराच्या कुपीच्या ज्या भागात अत्तर भरले आहे तो गोल स्फिअर आहे. आणि कारण ही कुपी पातळ काचेची बनलेली आहे, आपण याची जाडी नगण्य मानूयात. त्यामुळे कुपी मध्ये अत्तरामुळे व्यापलेली जागा कुपीद्वारे घेरलेल्या जागेइतकी आहे. दुसऱ्या शब्दात अत्तराचे घनफळ गोलाकार कुपीच्या घनफळा समान असेल. तुला गोलाच्या घनफळाचे सूत्र लक्षात आहे का? नक्कीच, गोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आणि आर च्या घनाच्या गुणाकारा समान आहे, जेथे आर गोलाची त्रिज्या आहे. शाबास थॉमस, आता फक्त आपल्याला या सूत्रामध्ये आर च्या जागी गोलाकार कुपीची त्रिज्या 4.9 cm लिहून हे सोडवावे लागेल. अच्छा, गोलाकार कुपीचे घनफळ 493 cm आहे. आणि कारण की 1 cm 1 mm समान आहे, आपण म्हणू शकतो की गोलाकार कुपीमध्ये 493 ml अत्तर भरलेले आहे. थॉमस, चल आता आपण पटकन आपल्या जगात परत जाऊ. मला आईला तिची भेटवस्तूही द्यायची आहे. दोन्ही मित्रांनी मिळून मानसच्या आईचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा केला. या उदाहरणासोबतच आपण पाहिले कशा प्रकारे गोलाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर वर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवल्या जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर वर आधारित मनोरंजक उदाहरण पाहणार आहोत.